बीडच्या किल्ले धारूर शहरात नगर परिषद प्रशासनाने 7 मेला केलेल्या फेअर बॅरिकेटिंगमुळे ॲम्ब्युलन्स, गॅस वितरण, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला असून गर्दी रोखण्याच्या प्रयत्नामध्ये इतर अडचणी वाढवण्याची शक्यता आहे. शहरामध्ये 15 दिवसांपूर्वी नगर परिषदेच्या वतीने मुख्य बाजारपेठ आणि बाजार तळाला जोडणाऱ्या रस्त्यावर अडथळे टाकण्यात आले होते. यामुळे बाजारात होणाऱ्या गर्दीला आळा बसेल असा अंदाज होता. मात्र या उपायानंतरही गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात स्थानिक प्रशासनाला यश येत नसल्याचं दिसून आलं. दुचाकी वाहनांसह हातगाडे आणि इतर चारचाकी वाहनांचा बंदोबस्त करण्यासाठी पूर्वीच्या बॅरिकेटिंग आणखी वाढवून रस्त्यावरची वाहतूकच बंद करण्यात आली आहे. यामुळे मुख्य रस्त्यावरून ॲम्ब्युलन्स, गॅस वितरण आणि दुकानात जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण झाला. याबाबतीत प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी केली आहे.